कामाच्या वादातून एका महिलेवर कुऱ्हाडीने वार केल्याची थरारक घटना सावनेर येथे समोर आली आहे. महिलेच्या श्वानाने शेजारच्या दारासमोर शी केल्याच्या लहानशा कारणावरून 45 वर्षीय आरोपीने महिलेवर कुऱ्हाडीने वार करीत तिला गंभीर जखमी केले. या घटनेविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्याशी जुळले आहेत सावनेरचे प्रतिनिधी किशोर ढुंडेले. किशोरजी, ही जी घटना घडलेली आहे, या घटनेमागे काय हकीकत आहे आणि ही घटना कशामुळे घडली आहे, काय सांगाल याविषयी? ही जी घटना आहे ती वाघोडा झोपडपट्टी मधलेली घटना आहे. या घटनेमध्ये आरोपी आणि जखमी हे दोन्ही घराच्या आजूबाजूला राहतात. फिर्यादी जी आहे, जी जखमी, तिचा कुत्रा या कुत्र्याने आरोपीच्या घरापुढे जाऊन विष्ठा केली, त्यामुळे तो चिडला आणि त्यांनी त्याच्यामध्ये शब्दिक भाषाबाची झाली. मध्यस्थ्यांनी ती भाषाबाची सोडवून सगळे आपल्या कामाला लागले असता आरोपीने आपल्या घरात घुसून कुऱ्हाड आणली आणि त्या कुऱ्हाडीने तिच्यावर जवळपास 8 ते 9 वार केले. इतके गंभीर जखमी जिथे तिला मग प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेर येथे आणण्यात आलं होतं. बरं, या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे का आणि हा गुन्हा दाखल झालाय का याविषयी? हो, आरोपी जो आहे याच्यामधला इंदर नेवारे, त्याला पोलिसांनी तात्काळ जखमी म्हणजे तात्काळ त्याला अरेस्ट करून त्याच्यावर फिर्यादीच्या म्हणण्यानुसार 307, 552, 452, 504 यानुसार गुन्ह्याची नोंद करून पुढे तपासामध्ये घेतलेला आहे. बरं, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये काय चर्चा सुरू आहे? परिसराच्या नागरिकांमध्ये चर्चेला उधान तर आहेच आणि भीतीचे वातावरण आहे की बा एकदम अशी एकदम अचानक ही जी घटना घडलेली आहे, क्षुल्लकवादावरून प्राणघातक हल्ला जो झालेला आहे तो निंदनीय आहे. सर्व स्तरावर त्याची निंदा होऊन राहिलेली आहे आणि जो आरोपी आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी परिसरातील लोक आणि जखमीच्या परिवारातून करण्यात येत आहे. बरं, धन्यवाद किशोरजी या घटनेविषयी सविस्तर माहिती दिल्याबद्दल.